बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात फक्त 8 सदस्य बाकी राहिले आहेत. बिग बॉस 5व्या पर्वात एकूण 17 सदस्य हे सहभागी झाले होते. त्यानंतर 9 सदस्य हे बिग बॉसच्या घराबाहेर झाले असले तरी अजूनही चांगलीच चर्चेत आहेत. यापैकी इरिनाला आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर येताच एक मोठी संधी मिळाली आहे. अलीकडेच इरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये इरिना कलर्स मराठीवरील इंद्रायणीशी भेट घेताना दिसत होती. त्यावरूनच इरिना आता इंद्रायणी मालिकेत झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा अफवा नसून या खऱ्या आहेत. नुकतंच इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये इरिनाची इंद्रायणी मालिकेत दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठी नंतर इरिनाला एक मोठी संधी दिली आहे. इंद्रायणी मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये इंदूचा मित्र धावत मंदिरात येतो आणि तो इंद्रायणीला सांगतो की आपल्या गावात एक गोरी बाई आली आहे. हवेत उडणारे सोनेरी केस एकदम परी आहे, जी तुला शोधत आहे. त्यावेळी इंद्रायणी चकित होते आणि तितक्यात इरिनाची एंट्री होते. आता या परदेशी पाहुणीची गट्टी इंद्रायणी सोबत कशी जमणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान इंद्रायणी मालिकेत इरिनाला पाहून तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. तर तुम्हाला इंद्रायणी ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी मूडला सबस्क्राईब करायला विसरू नका.